प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे काही वस्तूंवरील जीएसटी दर वाढवण्याच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामागे कर गळती रोखणं हा उद्देश असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल स्पष्ट या यासंदर्भात त्यांनी अनेक ट्विट्समध्य कर गळती रोखण्यासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक होता असं म्हटलं अधिकारी मंत्री गटासह विविध स्तरांवर या निर्णयावर विचार करण्यात आल्यानंतर सर्व सदस्यांच्या पूर्ण सहमतीनंच जीएसटी परिषदेनं जीएसटी वाढीची शिफारस केली आहे असंही त्या म्हणाल्या शिवसेनेच्या बारा खासदारांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याची घोषणा काल केली या बारा खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि लोकसभेतील गटनेता म्हणून राहुल शेवाळे तर मुख्य प्रतोद म्हणून भावना गवळी यांची नेमणूक करण्याची विनंती केली मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या खासदारांमध्ये राहुल शेवाळे आणि भावना गवळी यांच्यासह श्रीकांत शिंदे हेमंत पाटील प्रतापराव जाधव कृपाल तुमाने श्रीरंग बारणे संजय मंडलिक धैर्यशील माने सदाशिव लोखंडे हेमंत गोडसे आणि राजेंद्र गावित यांचा समावेश आहे लोकस यानंतर लोकसभा सचिवालयानं काल रात्री जारी केलेल्या परिपत्रकात शिवसेनेचे लोकसभेतील गटनेता म्हणून राहुल शेवाळे यांचं नाव प्रकाशित करण्यात आलं तत्पूर्वी संदर्भात काल संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या बारा खासदारांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून राज्याच्या उत्कर्षासाठी शासनानं महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी काल इतर मागासवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसंदर्भात विधीज्ञ आणि तज्ञांची भेट घेतली अग्निपथ योजनेअंतर्गत महाराष्ट्र गुजरात गोवा ही राज्य आणि दमण दादरा आणि नागर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील लष्कर भरती मोहीम ऑगस्ट ऑगस्टपासून सुरु होणार आहे पुण्यातील भरती मुख्यालयाच्या अंतर्गत अग्निवीर सामान्य महिला लष्करी पोलीस यासह एकंदर आठ भरती मेळाव्यांचं आयोजन केलं जाणार आहे पहिले दोन दिवस मेळावे पुणे आणि औरंगाबाद या ठिकाणी होणार आहे तर या मेळाव्यांसाठी नोंदणी सुरु या याव्यतिरिक्त मुंबई आणि नागपूर इथल्या लष्कर भरती कार्यालयांद्वारेही मेळाव्यांसाठी नोंदणी सुरु आहे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कोल्हापूरच्या लष्कर भरती कार्यालयामार्फत देखील नोंदणी सुरू होईल यासाठी उमेदवारांना भारतीय लष्कराच्या संकेतस्थळावरून नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज करावा लागेल राज्यात आठवडाभर विविध ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला विदर्भात तुरळक ठिकाणी मक्षगर्जनसह पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबर ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार